सर्वप्रथम कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींची निर्मिती झाली होती। मात्र सर्वप्रथम कोविशिल्ड लसीला मान्यता देण्यात आली आणि कोवॅक्सिन लसीला देखील केंद्र सरकारकडून आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली होती। जागतिक आरोग्य परिषदेने नुकतीच कोवॅक्सिनला मंजुरी दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोवॅक्सिनचा वापर होण्यातील अडथळा दूर झाला आहे। मात्र लॅन्सेट जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून कोवॅक्सिन लसीबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत। यानुसार अभ्यासासाठी तपासण्यात आलेल्या व्यक्ती समूहामध्ये कोवॅक्सिन फक्त 50% प्रभावी असल्याचं समोर आलंय। पाहूया त्यावर आमचा खास रिपोर्ट। हैदराबाद स्थित भारत बायोटेक या कंपनीने कोवॅक्सिन लसीची निर्मिती केली आहे। कंपनीने केलेल्या दाव्यानुसार ही कोरोना लस कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी 77.8% प्रभावी असल्याचं समोर आलं होतं। मात्र आता लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये कोवॅक्सिन फक्त 50% प्रभावी असल्याचं समोर आलंय। लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत। हा अभ्यास प्रामुख्याने देशात कोरोनाची दुसरी लाट सर्वाधिक गंभीर असताना करण्यात आला। या दरम्यान आढळणाऱ्या एकूण कोरोना बाधितांपैकी तब्बल 80% रुग्ण हे डेल्टा व्हेरियंटने बाधित होताना दिसत होते। या काळात कोरोनाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नमुने अभ्यासासाठी घेण्यात आले होते। या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन लसीचे डोस देण्यात आले होते। अभ्यासासाठी करण्यात आलेल्या चाचण्यांनंतर कोवॅक्सिनचे 2 डोस या कर्मचाऱ्यावर 50% प्रभावी ठरत असल्याचं आढळून आलं। मात्र कोवॅक्सिन लस गंभीर रुग्णांसाठी 93.4% फायदेशीर आहे। तसंच कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट विरुद्धही ही लस 65.2% प्रभावी आढळल्याचा दावा कंपनीकडून यापूर्वी करण्यात आला होता। लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत। या अभ्यासासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील एकूण 2714 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली। या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती आणि त्यांनी 15 एप्रिल ते 15 मे या कालावधीमध्ये RT-PCR चाचणी केली होती। कोवॅक्सिन ही कोरोना लस भारत बायोटेकनं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR सोबत मिळून निर्माण केली आहे। ही लस सध्या देशभरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत महत्वाची भूमिका बजावताना दिसते। 16 जानेवारी पासून देशात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सच्या लसीकरणाला सुरुवात झाली। एम्सने आपले 23,000 कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन लसीचे डोस दिले। सदर अभ्यासासाठी निवडण्यात आलेल्या 2714 कर्मचाऱ्यांपैकी 1617 कर्मचाऱ्यांना लसीचे 2 डोस घेतल्यानंतर एम्सने आपले 23,000 कर्मचाऱ्यांना कोवॅक्सिन लसीचे डोस दिले। सदर अभ्यासासाठी निवडण्यात आलेल्या 2714 कर्मचाऱ्यांपैकी 1617 कर्मचाऱ्यांना लसीचे 2 डोस घेतल्यानंतर देखील कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं। लसीचे 2 डोस घेतल्यानंतर 14 दिवसांचा कालावधी झाल्यानंतर या सर्वांच्या RT-PCR चाचण्या करण्यात आल्या। त्यामध्ये त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं दिसून आलं। मेड इन इंडिया कोरोना लस कोवॅक्सिन कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट विरोधात प्रभावी आहे अशी माहिती ICMR दिली होती। दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट सर्वोच्च पातळीवर असताना लॅन्सेट मध्ये प्रकाशित झालेला अभ्यास करण्यात आला होता। शिवाय त्या काळात डेल्टा व्हेरियंट वेगाने पसरत असल्यामुळे लस प्रभावी ठरण्याचं प्रमाण कमी आढळलं असल्याची शक्यता अभ्यासातून नमूद करण्यात आली आहे। दरम्यान या अभ्यासामध्ये फक्त 50% प्रभावी ठरण्याची काही कारणं देखील देण्यात आली आहे। यातल्या बहुतांश कर्मचाऱ्यांच्या चाचण्या लस घेतल्याच्या पहिल्या 20 दिवसांमध्ये करण्यात आल्या। तसेच कोरोना सर्वात गंभीर स्वरूपात असताना हा अभ्यास केला गेला। शिवाय हा अभ्यास कोरोनाची लागण होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या हाय रिस्क अशा रुग्णालयातील कर्मचाऱ्यावर करण्यात आला। खरंच कोवॅक्सिन ही 50% प्रभावी आहे का, यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर।